दिव्यांग आणि दलितांना बेघर करणारं संपादन रद्द करा। आज या निवेदनामध्ये प्रामुख्यानं जी मागणी परळीवासियांच्या वतीनं इंडिया घटक आघाडीच्या पक्षाने केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जी 18 जूनला रेल्वेच्या दुसऱ्या ट्रॅकसाठीची संपादनासाठीची जी सूचना निघालेली आहे या सूचनेमध्ये जो मार्ग दाखवलेला या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात जी लोक मागच्या 40-50-60 वर्षापासून राहत आहेत ती राहती घरंसुद्धा येत आहेत आणि म्हणून याला पर्याय व्यवस्था अशी दिलेली आहे की नक्की दुसऱ्या रेल्वे ट्रॅकची गरज आहे मराठवाड्याच्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, परंतु हा जो कोणी तुम्ही नियोजित जो काही अधिसूचनेमध्ये रस्ता दाखवलेला आहे संपादित जागा दाखवलेली आहे ती जागा त्याऐवजी ऑलरेडी जी संपादित तुम्ही केलेली आहे ज्याच्यावरती MSCB किंवा थर्मल पॉवर स्टेशनसाठी संपादित केली होती ज्याचा उद्देश आता संपलेला आहे त्या भागामध्ये जर हा थोडासा बाजूला घेतला तर ही जी लोक तिथं राहत आहेत ज्यांनी स्वतःच्या मेहनतीतून घरं बांधलेली आहेत ही घरंसुद्धा वाचतील आणि म्हणून एवढीच मागणी या इंडिया महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येते आहे की हा जो काही ट्रॅक चाललेला आहे या ट्रॅकमध्ये जी घरं संपादित होऊ लागलेली आहेत जी लोक बेघर होऊ लागलेली आहेत विशेषतः अल्पसंख्याक आणि दलित आहेत या लोकांना सुरक्षित वाचवण्यासाठीची मागणी यामधून प्रामुख्यानं केलेली आहे। रेल्वे डिपार्टमेंटने जी आत्ता या ठिकाणी परळी शहरामध्ये ज्या ठिकाणी अल्पसंख्याक लोक राहतात दलित राहतात आणि या ठिकाणी जे गरीब आणि कमकुवत वर्ग ज्या भागात राहतो अशा भागांना एक वेगळ्या रेल्वेच्या नोटीस आलेल्या आहेत। या नोटीस या आम्ही रद्द करण्याची मागणी या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं सर्वपक्षीय इंडिया आघाडीच्या वतीनं या ठिकाणी रद्द करा म्हणून करण्यात आली आहे। पर्यायी व्यवस्था शासनापाशी उपलब्ध आहे ती पर्यायी व्यवस्था शासनाने राबवावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या ठिकाणी बैठक झाली आणि त्या ठिकाणी आम्ही ह्या विषयाचा आम्ही शासनाच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि जर एवढं नाही झालं तर आम्ही पुढल्या आंदोलनाला आम्ही तयार आहोत। एवढं ज्या प्रसंगी बोलतो थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।